हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ऑल के डी वाईल्ड। खरे तर आज आमच्या ट्रीपचा दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही निघालो आहे माथेरानला। माथेरान हे एक थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे। तिथले मोठमोठे रिसॉर्ट, त्यानंतर घोड्याची सफर आणि तिथले निसर्गरम्य नजारे। माथेरान हे एक ऐतिहासिक ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे। तसेच तिथली बायोडायव्हर्सिटी अगदी वाखाणण्याजोगी आहे। तिथे केलेला नाईट ट्रेकही आज मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे हा पूर्ण व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका। या व्हिडिओमध्ये तुम्हाला माथेरानमधील फेमस पॉईंट्स, त्यानंतर रूम्स, रिसॉर्टच्या किमती आणि नाईट ट्रेक ही बघायला मिळेल। चला तर मग सुरुवात करूया। आज आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस आहे। पहिला दिवस आम्ही पवनेच्या लेक साईड कॅम्पिंगमध्ये घालवला होता। तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करा। प्रतिपंढरपूर करून आम्ही लोणावळा मार्गे डायरेक्ट एक्सप्रेस हायवेला लागलो। तिथून आमचा पहिला प्लॅन यंडीज फिल्म सिटीला जाण्याचा होता। खंडाळा पार केलं आणि तिथून पुढे यंडीज फिल्म सिटीचा राईट घेतला। खरं तर बॉलिवूडची आवड असणाऱ्यांसाठी हा पॉईंट एकदम भन्नाट आहे। एकदम मस्त स्कल्पचर्स तुम्हाला इथे बघायला मिळतील। त्या फिल्म सिटी सुरुवातच झाली ती शिवरायांच्या मूर्तीने। तिथून थोडंसं पुढे गेलं की मोठमोठाले हत्ती आणि वेगवेगळ्या नावाचे बॉक्स ऑफिसेस तुम्हाला बघायला मिळतात। अमिताभ बच्चन आहे का? चांगलं आहे, पण हिरो हित नाही। हिरो तर हित आहे। इंडीज फिल्म सिटीला गेलो त्यावेळेला ऊन रखरखत होतं, अंगातून घामाच्या धारा निघत होत्या आणि आतमध्ये जाऊन आणखी फिरण्याचा बेत आम्ही कॅन्सल करून टाकला। आणि तेथील रेट्स 500 रुपये पर पर्सन होते, त्यामुळे आम्ही थेट माथेरानला निघालो। माथेरानला जाताना हे ठाकरे हॉटेल खूप प्रसिद्ध आहे। इथे नाश्त्याची व्यवस्थित सोय होते, पण या हॉटेलला फक्त नाश्ताच उपलब्ध होता, त्यामुळे आम्ही तिथून थोडंसं पुढे एका हॉटेलला जेवणासाठी थांबलो। पोटभर जेवण केलं आणि पुन्हा राहिलेला माथेरानचा रस्ता पकडला। कर्जतपासून पुढे आलं की माथेरानची लेफ्ट साईडला एक कमान लागते। तिथून वर गेलं की पुन्हा एक स्वर्गीय घाट सुरू होतो। पावसाळ्यात हा घाट बघण्यासारखा असतो। ठिकठिकाणांवरून पडणारे धबधबे एकदम मन मोहून टाकतात। तो घाट सेक्शन पार केला आणि माथेरानच्या पार्किंगमध्ये येऊन थांबलो। संपूर्ण माथेरान हे महाराष्ट्रातील एकमेव ऑटोमोबाईल फ्री टाऊन आहे, त्यामुळे आपल्याला आपल्या व्हेकल इथेच पार्क करून पुढे निघावे लागते। जर तुम्ही मुंबईवरून ट्रेनने येणार असाल तर अशा बऱ्याचशा इको तुम्हाला इथं आणून पोच करतील। तिथून पुढे माथेरानमध्ये एंटर करण्यासाठी आपल्याला प्रत्येकी 50 रुपये ही प्रवेश फी आहे, त्यामुळे पार्किंगचे चार्जेस आणि प्रवेश फी यासाठी तुमच्याकडे कॅश असणे जरुरी आहे। आणि इथून सुरू होते तुमची स्वर्गीय सफर माथेरान, महाराष्ट्रातील एक फेमस हिल स्टेशन। ऑटोमोबाईल फ्री असल्याने इथे प्रदूषण खूपच कमी आहे। माथेरानच्या या पार्किंग पॉईंटपासून मार्केट हे 1.5 किलोमीटर अंतरावर आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला सर्व लॉज उपलब्ध आहेत। तिथंपर्यंत जाण्यासाठी तुम्ही एखादा घोडा किंवा बग्गी हायर करू शकता, तसेच टॉय ट्रेनचाही ऑप्शन उपलब्ध आहे। तिथून थोडंसं पुढे गेल्यानंतर अमन लॉज म्हणून पहिलं स्टेशन लागतं आणि त्याचं तिकीट घर अगदी नजीकच आहे। अमन लॉजपासून मार्केटला जाण्यासाठी प्रत्येक तासाला एक गाडी उपलब्ध असते, पण आता नेक्स्ट गाडी 3:30 वाजता असल्याने आम्ही तिथून चालत जाण्याचा निर्णय घेतला। 1/2 ते 1.5 तासामध्ये तुम्ही चालत मार्केटमध्ये पोहोचू शकता आणि हाही रस्ता एकदम सुंदर आहे। तेवढ्यात तिकडून एक टॉय ट्रेन आम्हाला क्रॉस झाली। टॉय ट्रेन हे माथेरानचं एक प्रमुख अट्रॅक्शन आहे। त्याचा स्पीड जरी कमी असला तरी त्यात बसणं म्हणजे वर्थ आहे। थोडंसं पुढे गेल्यानंतर आम्हाला आणखी एक टॉय ट्रेन क्रॉस झाली होती आणि आता टॉय ट्रेनमध्ये बसण्याची इच्छा वाढत होती। त्यातच आम्ही मार्केटमध्ये येऊन पोहोचलो आणि तिथून पुन्हा सर्चिंग सुरू झालं ते रिसॉर्टसाठी। सॅटर्डे आणि संडे माथेरानमध्ये भरपूर गर्दी असते, त्यामुळे जर तुम्ही येणार असाल तर रिसॉर्टसाठी पहिलेच बुकिंग करून ठेवा। आम्ही या हॉसलँडला चौकशी केली पण तेथे बुकिंग फुल होतं। शेवटी आम्ही मार्केटमध्ये येऊन कॉटेज बुक केले। पर रूम 1000 रुपये अशा हिशोबाने आम्ही 2 रूम्स घेतल्या होत्या। तिथून आम्ही डायरेक्टली पिरसनाथ महादेव मंदिराच्या दिशेने निघालो। पिरसनाथ महादेव मंदिराच्या जवळ चार्लोट लेक, इको पॉईंट, किंग जॉर्ज पॉईंट असे बाकीचे बरेच पॉईंट आहेत आणि तिथे राहण्यासाठी तुम्ही घोडाही हायर करू शकता। 1/2 तासाच्या वॉकनंतर आम्ही इको पॉईंटच्या जवळ पोहोचलो होतो। इको पॉईंटला लागूनच
शिवकालीन एक वास्तु संग्रहालय आहे, तेही बघायला विसरू नका। इको पॉइंट वरून आपलाच इको आपल्याला पुन्हा ऐकू येतो। आणि माथेरानमध्ये असे भरपूर पॉइंट्स आहेत जिथून तुम्ही या व्हॅलीचं दर्शन घेऊ शकता। चार्लॉट लेक आणि पिरसनाथ महादेव मंदिर इको पॉइंटला लागूनच आहे। अवघ्या 10 मिनिटातच तुम्ही चार्लॉट लेकला येऊन पोहोचता। आणि हा त्याच्या जवळच असलेला चिल्ला पॉइंट। पावसाळ्यामध्ये हा धबधबा पूर्ण वाहत असतो। या लेकमध्ये जास्ती झालेले पाणी त्या धबधब्यातून बाहेर पडते। माथेरानमधील बरेचसे बांधकाम हे इंग्रजांच्या काळातील झालं आहे। चार्लॉट लेकच्या बाजूला पिरसनाथ महादेव मंदिर आहे। हे एक स्वयंभू शिवलिंग आहे। त्यामुळे तुम्ही ज्यावेळी माथेरानला व्हिजिट कराल त्यावेळी या मंदिराला भेट द्यायला अजिबात विसरू नका। येथील शांतता मन मोहून टाकते। तेथेच थोडा भजन व ताव मारला आणि आम्ही सूर्यास्ताची वाट पाहत होतो। मार्केटकडे माघारी जाताना पूर्णपणे अंधार झाला होता आणि अचानक 2-3 काजवे समोर आले। तिथून आम्ही खंडाळा पॉइंटला गेलो आणि बघतो तर काय, अख्खी व्हॅली या काजव्यांनी भरलेली होती। एकाच झाडावर हजारो लुकलुकणारे काजवे दिसत होते। माथेरानमध्ये काजवे दिसतील हे अगदी अनपेक्षित होतं। मन अगदी सुखावून गेलं। तिथून पुन्हा मार्केटमध्ये परतलो आणि मार्केटमधीलच एका घरगुती जेवणावर आम्ही ताव मारला। मार्केट रात्रीसुद्धा भरगच्च दिसत होतं आणि आमच्यातलीच एक टीम आता इथे जेवण करायला बसली होती। तिथून थोड्या वेळ रूमवर गेलो, विश्रांती घेतली आणि पुन्हा निघालो। आता एका महत्त्वाच्या कामासाठी निघालो होतो, ते म्हणजे नाईट ट्रेकसाठी। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक। तर आत्ता संध्याकाळी आत्ता रात्रीचे 10:30 वाजलेले आणि आम्ही पुन्हा एकदा नाईट ट्रेकसाठी निघालेलो आहे। मी आहे अक्षय आणि सरदार आहे। आणि आत्ता आम्ही आणखी एकदा सर्चिंगला निघालो आहे, त्यामुळं आम्हाला आत्ता तर वाईन स्नेक आणि कॅट स्नेकची अपेक्षा आहे। विल सी। आणि निसर्गात असं आपण सांगू शकत नाही की कोणती गोष्ट कधी भेटेल म्हणून, त्यामुळं आपलं तर काम शोधण्याचं आहे। सो लेट्स गो। आम्ही आमची शोध मोहीम सुरू केली। अर्धा एक तास कंटिन्युअस सर्च करत होतो पण म्हणावं असं काहीच मिळालं नव्हतं। आणि अचानक अक्षयचा आवाज आला आणि आमच्या सगळ्यांचे चेहरे खुलून आले। होय, सकाळपासून ज्याची प्रतीक्षा करत होतो तो बांबू पिटो वायपर आत्ता आमच्या समोर होता। यालाच मराठीत चापडा असंही म्हणतात। हा साप विषारी जरी असला तरी याच्यामुळे आतापर्यंत कुणाचीही डेथ झालेली नाही। पावसाळ्यात आपल्याला हे जास्ती बघायला मिळतात। हे एका ठिकाणी थांबवून घात लावून बेडकांची शिकार करतात। खरंच एकदम सुंदर असतं। नाईट ट्रेकमध्ये सापांना शोधणं म्हणजे खरं तर एक ॲडव्हेंचरच आहे। आपल्यामुळे त्याला कोणतीही इजा न होऊ देणं, त्यांचे निरीक्षण करणं, त्यांच्या बिहेवियरचा पॅटर्न लक्षात घेणं, तसेच त्यांच्या फोटोग्राफीतून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी समोर येतात। त्यामुळे या गोष्टीसुद्धा तितक्याच गरजेच्या आहेत। बांबू पिटवायपर म्हणा किंवा वाईन स्नेक हे एकदम चांगले ट्री क्लाइंबर्स असतात। हे दोन्ही साप तुम्हाला झाडांवरती किंवा झाडांच्या खोडांवरती बघायला मिळतात आणि ज्या ठिकाणी पर्जन्य प्रमाण जास्ती आहे त्या ठिकाणी मिळणारी बेडकांची संख्याही जास्ती असते, त्यामुळे तिथे वाईन स्नेक आणि पिटवायपर हे दोन साप जास्ती बघायला मिळतात। एखादा वाईन स्नेक किंवा पिटवायपर चुकूनच सिटीमध्ये बघायला मिळतो, तोही एखाद्या वाहनासोबत चुकून आला तरच। त्यामुळे तुम्हाला यांना बघायचं असेल तर माथेरानसारख्या जंगलातच जावं लागेल। आमची शोध मोहीम तशीच पुढेही सुरू होती आणि तेवढ्यात एक बँडेड गेको दिसली। तिच्या पाठीवर असलेल्या आडव्या पट्ट्यांमुळे तिला बँडेड गेको असं म्हणतात। या गेकोंना आयलिड्स नसतात, त्यामुळे ते आपल्या जिभेनेच त्यांचे डोळे साफ करतात। या गेकोसुद्धा खूपच सुंदर असतात। तिथून चालत चालत आम्ही पेमास्टर पार्कच्या जवळ आलो होतो
आणि इतक्यात झाडावर निवांतमध्ये पोहोचलेला वाईन स्नेक बघायला मिळाला। वाह, वाईन स्नेक सुद्धा पिट वायपर इतकाच देखणा असतो। एकदम निमुळते डोके आणि डोळ्यांच्या मध्ये असलेली आडवी बावली। झाडांवरती मिळणारे पाली, सरडे तसेच बेडूक हे म्हणजे वाईन स्नेकचे मुख्य खाद्य। कधी कधी वाईन स्नेक लहान पक्षी खातानाही दिसून येतो। पावसाळ्यामध्ये बेडकांची संख्या जास्त असते, त्यामुळे या सापांचीही संख्या पावसाळ्यामध्ये जास्त असते। उन्हाळ्यामध्ये ते हायबरनेशनमध्ये जातात, त्यामुळे त्यांना हुडकणं म्हणजे खरं तर अशक्यप्राय गोष्ट। तरी आज दिसलेल्या सापांवर आम्ही समाधान मानलं आणि पुन्हा परतीच्या रस्त्याला निघालो। रात्रीचे 12:00 वाजले होते। कधी रूमवर गेलो आणि झोपलो हे कळालंसुद्धा नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा 7:00 मी रूमच्या बाहेर पडलो होतो। शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना बघून आमचे शाळेतील दिवस आठवले। 7:30 स्टेशनवर येऊन थांबलो। तोपर्यंत तेथे भली मोठी रांग लागली होती। हो, 8:20 माथेरानमधून अमनलॉजला जाणारी सकाळची पहिली ट्रेन असते। फर्स्ट क्लाससाठी 350 तर सेकंडसाठी 50 रुपये चार्जेस असतात। माथेरानमधून डायरेक्ट नेरळला जाणाऱ्याही 2 गाड्या उपलब्ध आहेत, त्यामुळे जर तुम्ही नेरळला जाण्याचा प्लान करत असाल तर त्याचेही तुम्हाला तिकीट भेटून जाईल। चला तर मग, आता माथेरानला निरोप द्यायची वेळ झाली होती। टॉय ट्रेनचा स्पीड तसा कमीच असतो, पण त्यावेळी आजूबाजूला दिसणारे दृश्य ही खरोखर नयनरम्य असतात, त्यामुळे तुम्हीही कधी माथेरानला आलात तर टॉय ट्रेनचा अनुभव नक्की घ्या। पावसाळ्यामध्ये माथेरानमध्ये भरपूर पाऊस असतो, त्यामुळे तुम्हाला सर्वत्र एकदम धुकं असलेलं बघायला मिळेल। 2-3 ठिकाणांवरून पडणारे मोठमोठे वॉटरफॉल्स हे अगदी बघण्यासारखे असतात। तसेच इथं असलेली पक्ष्यांची आणि सापांची बायोडायव्हर्सिटी खूपच सुंदर आहे, त्यामुळे येताना एखादा गाईड घेऊन या आणि त्याच्यासोबत हे सर्व एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करा। इथल्या निसर्गाला शक्य तितका डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करा। या व्हिडिओमध्ये मी बऱ्यापैकी तुम्हाला ती सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ते सर्व फॉलो करा आणि इथल्या निसर्गाचा आनंद घ्या। चला तर मग, आजचा माथेरानचा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे। आम्ही सर्व मित्र 2 दिवस कंटिन्युअस फिरत होतो आणि आता आस लागली होती ती पुण्याला परत जाण्याची। भेटूया पुन्हा एकदा नव्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक्स फॉर वॉचिंग।